बापाचे पुताचे आणि पवित आत्म्याचे नावे आमेन बोमगच्या इष्टनो तुमक सुमेस्तांक कर्मिलीत करमिलीत याचकची मोग सुप्रणाम प्रणाम करमिल प्रेरण देवाच्या उतरच्या नियाळात स्वागत आज डिसेंबर महिन्याची पाच तारीख क्रिस्त येण्याच्या काळासो अद्वेतासो दुसरो हप्तो

नाईन इज स्पेंट टर्क इन जोल मोनो दसंबराच्या पाच तारीखे फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी टू इज इस स्पेंट इस्रायलांत तो अंतरलो जाऊन असा तर आता आईच्या नियाळा खातीर आईचे पहिले वाचोप आम्ही वाचया त्या उपरांत ताचे आम्ही नियाळ करया आईचे पहिले वाचोप इसाई या प्रवादेच्या पुस्तकांतले घेतलेले जाऊन असा अध्यय तीस आणि पाच बोळी एकतावून दा पर्यंत देऊन ऐकूया इसय या प्रवतेच्या पुस्तकांतले वस आरणे आणि सुकलेली भुई संतोष बोरी जाऊ पाड पडलेली भुई उल्लासू आणि फुलू सडक बशीन ती भरपूर फुलांनी फुलू ती उल्लासू आणि आनंदान गीतां गाऊ तिका दिल्या लेबोनॉनची महिमा खारमेलसो आणि शरोनसो प्रताप लोक देखतोलो, आमच्या देवसो प्रताप तकलेले हात घट करा दोंपरा तीर करा या काळजच्या सांगा धैर घेया नका पळया आंग असा तुमसो देव सूड घेऊन तो येता ಪಾರಿಕಪಣ ಯಾಕ ಸಡ ಯಾಕನಾ ಕೂರ್ಡ ಉಗಡತಲೆ ಬೆರ ಕಾನ ಉಕ್ತೆ ಜನ ತೋಟೆ ಉಡತೇಲೆ ಮನುಷ್ಯೋ ಜಿಬೋ ಸಂತೋಷ ಗಾಯತ ಕರ್ಯ ಪುರತ ಕರ್ಡೆ ಭುಂತ ವಳವಳತ ರೇವ ಯಾಳೆ ಜಿ आणि तानिल्ले भुईत उद जरी जतेलो जी कोल्यांची दोल असली ते लावे आणि चिवे उपजतले तांतल्यान एक राज रस्तो वेतलो आणि ताका पवित्र वाट म्हणतली अशुद्ध ताचे वयल्यान वे वेचिना कित्याक सर्वेस परसू तो उघडतो आणि मुर्खांग लेगून त्या रस्त्यार वाट सुकची ना थीव ना रानवट मंजात ती वटेन येवची ना तसली खंचीच थंय ती वळूक ना भागार फकत सोडवण मिळलेली त्या रस्त्यार चलतली कित्याक सर्व्हिसपरां सोडयल्याक ती परत येतली गीतां गाऊन ती सियोनाक येतली सासनीक संतोषू तांच्या माथ्यार आसतलो संतोष आणि आनंद ती भोगतली दूख आणि रुदान पळून वेतेली देवाची उतर हे देवाची ओढ एक राज रस्तो वेतलो आणि पवित्र वाट म्हणते

नी बहिण आम्ही सकडाई पोईन करता हो आणि ऐकत त्या पैकी जैत्या जणांक ड्रिव्हिंग कळीत अस आणि जे कोण पोईन करता आणि जे कोण ड्राईव्ह करता हर राज रस्तो असल्यार बारीक बरे जात होईन राज रोस्त म्हणजे हायवे ब्रॉड हायवे रुंद मारोगो काहीस अडकळी ना सुनी माजरा गायो येतात म्हणून बे ना हमसनात ट्रॅफिक ना एक्सलेटर पाय आता शहरांक सिटींक रिंग रोड म्हण आसात रे, जर तुका एका शहरात वसोक नाका सिटी भीत रिगोक नका सिटी भीत एका गावात वसोचे रे तु रिंग रोडा मुखांतर वसयेत सर तुका ट्रॅफिक ना सर तुका सिग्नल सिग्नला उणी सर अडकडी उणी

जा प्रवादी आद्वेंद असो प्रवादी कित्याक तो अद्वेंदो प्रवादी म्हणतात कित्या म्हणजे येउं कसच्या मेसा या विषयीत ताने जैतो प्रवाद केद्वेताच्या काळात पहिल्या वासपात आम्ही सडावतो तचेंच वाच वाचत त्या देखून ता अद्वे असो प्रवादी म्हणतात

प्रत्येक जाऊन पातकाची आणि मोरणाची जे ती येदळूच नितळ केल्या आणि आमचे पोईने सारखे सुलाबायेचे जायशे केला तर मग भाऊन आणि बडिनो जेजून दाखवून दिल्ली वाटच हो राज

सुमीच्या येण्याक एक वाट तयार करा आणि आज आमका इजा या प्रवादी म्हणता की जेजून सुद्धा वाट वाटत दाखवून दिल्या आता आमचे काम किती आमचे काम त्या वाटेन चलचे तिथलेच पळया खाना वाट ना आम्ही वाट करन वसुचे वा पडटा वैगी आता चिंत्या एक राण राना असा रानाच्या उपरांत तुमचे सोयांची घर असा चिंच आता तुमका तुमच्या सैऱ्या घर वसोचे सर एकच वाट रानांतल्यान वेची आता सदांच्या वाटेर कोणी आसल्यार ती वाट आमकां कळटा ते मार्क आसता गुरत्व आसता पण हांग सर तशी नाही ते कोणी वासनात महिन्या एक लोकी वा वर्षाक एक पोटिंग वेतात आणि तीन झाल्या इशी नियनात तसे म्हणताना मग बौन निपणी नो त्या घराक वेताना आम्ही वाट करन न वसो जे पडटा ते जरली वाट ना येदोळ वसोन 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 जरली वाट ना जरली वाट झाल्यावर सुलाप जाता त्याच्या वयल्यान चमका वशेत पण हांगासर जरनातली वाट आणि आम्ही ती वाट जरे जे पडटा आम्ही ती वाट कर न सजे पडतात म्हणजे थंसर चढ प्रयत्न असा वेळ करसूक असा पण आमका आज एक बरी खबर किती घे म्हणजे इसाय प्रवादी म्हणता आमका वाट येदळूच तयार केल्या ती झरली वाट कशी झरल्या ती ती जेजू वसोन झरल्या आणि त्या वाटेन सलचे आमचे काम पितले सुलभ घे म्हण सो वाट येळ तयार केल्ली असा आता आमचे काम त्या वेचे वी बणी या वाट आमका कोण आमक आदर्श असा गे आदर्श आमकां बरे जाता न्ही गी आता जयती भुरगीं असतात आणि भगी एक सवाल हु इज युअर हिरो तुका वड झाल्या उपरांत कोणा बरी जावंक जा थोडी मम्मी बरी थोडी म्हणटात म्हाका पप्पा बरी थोडी म्हणटात म्हाका पॅरिश प्रिस्ट बरी जाय म्हूण वा टिचरी बरी वा सिस्टरा बरी त्यांच्या दोळ्या एक गाईड आसा एक हिरो माय मम्मी इज माय हिरो माय डाडा इज माय हिरो So, हाँ हाँ आसा आसा। वांजलां वांजलां। सो हा डाडा बरी जाता हा मामा बरी जाता तसेच आमका या पवित्र वाटेर को कोण मुनी हिरो आसा गे कोण मुनी वाटेन सोलोन गेल्लो आसा गे असा कोण तो तांचे विषयंत आईच्या वांजेला सांगला वांजेला आयसो वांजेल

आणि घरा पावतना घर गर हाऊसफुल घरा भीत जायना ते किती करतात माळयेक सट्टात वा पाख्याक सट्टात आणि पाख्यात राहून या मनशाक सकल द आणि जेजू ताका गुण करता मोटव्यान आयचे वासोप तुमकां हा सांगले आता राज रस्त्यान चलच्याक पवित्र वाटेन चलच्याक हे गडीत वा या गडितान उल्लेख जाल्ले व्यक्ती आमकां कशे आदर्श त्यांचे ते चारशे गुण आमक पळव मिळतात चारशे गुण खंचे पुरा एक उर्बा इंग्लिशान सांगचे जाल्यार लॉंगिंग दुसऱ्यान बावर्थ फेथ तिसऱ्यान इफर्ट

जे झुक मेळोंक वा जे झुक आमच्या काळजान स्वीकार करूंक या क्रिस्मस वेळार हर एकल्या उर्बा आसा वय कि वा आईच्या वाचपाच्या कॉन्टेक्स्टार सांगचे जाल्यार आमकां हर एकल्याक त्या पवित्र वाटेन राज रस्त्यान वचोंक जाय त्या देखून हांवें हे दोळ तुमकां सांगले चिंत्या थंयसर वन वे आसा आनी एक राज रस्तो आसा जाल्यार आमकां हर एकल्याक राज रस्त्यानच वचोंक जाय हायवेंतल्यानच वचोंक जाय तसेच या मनशात आसली उर्बा जेजूक जे जेजुतावून गुण जाऊ जे जेजुतून बरे पॉन जोडू को, को तर मनशात उर्बा असे असोक जाय सांगच तीन म्हणता देवातही आमचे आत्मे विषय घेतिल्या शिवाय त्या अत्म्याक विशेव रेस्टलेस अंटील दे रेस्ट इन दी तर मग भोवन निजल्या जेजून सर्गागवेची वाट दाखयल्या म्हणून कळीत असल्यावर पावना त्या वाटेंतल्यान सोलोंकू आमका मोन मौन जाय त्या वाटेंतल्यान सोमकोमको आमका उर्बा असू जाय पहिले दुसरे भवर्त भवार्थ आता पळया या मनशांक भवार्थ आसलो नंतर आर आर मार्गाक कित्याक तेजी जुसरशी हाडटात आमच्या कुटुंबात एक एक एका व्यक्तीक एक अवघड झाले आणि त्यावेळे तयसर वरचे ताका बेगिनच बरे करचे म्हणजे चर्चा चालताली आणि या संदर्भात एका मनशान सांगले की तुम्ही असल्या असल्या आस्पत्रेक ताका वरा म्हण आणि वेले आणि तो व्यक्ती बरो जालो आता पळया आमक सांगले पळया त्या व्यक्ती व्यक्तीत बवार्थ असुल्लो कित्याक एकच ताका वा तुटुमात कोणाकी वा ताच्या वळखीच्या कोणाकी बरेपण ज आणि या त्या व्यक्तीक त्या आसपुत्रेंत आणि त्या अस्पुत्रेंत त्या दप्तरात बावार्थ विश्वास आणि मुखार कोणाक झाल्या तसले एक अवघड जाता असताना तो मनीस सांगू शकता की हळे तुम्ही ते बरे जाता वैगी आणि आमक त्या त्या व्यक्तीन सांगल्या उतरांचे बावार्थ उबजो पातयणी उबजोली आणि आम्ही थंसर वेले आणि आशेल् फळ मेळो पळया तिच गजाल या मनशा दे जेजू विषेन त्यांनी आई केले जेजू विषेन त्यांना जे असेजू ते ती सकत ओळखून घेऊन आर मारल्या मनशाक ते जेजू शशी तांचो त्यांचो भवार्थ आणि या भवार्थाक लागून किती जाता जेजू त्या मनशाक गुण करता पण या हंगासर स्पष्ट सांगला जेजू तांचो बावार्थ पळव त्या लागी म्हणालो इष्टा तुझी पातकां भुगली आणि उपरांत ताणे ताका गुण केले तांसो बार्थ पळव भाऊन आमी म्हणे देवान जेजून आम्हाला येदळूच एक राज रस्तो तयार केला आणि त्या राज रस्त्यान आम्ही सोलोंक असा आणि चलचे ते हे सोग जण आम आदर्श म्हणून आणि त्यांचे ते असं पहिला गुण समजून घेतलो उर्बा लॉंगिंग आता दुसरो गुण बवार्थ कशे गरजेचो पण मग बडिनो या राज रस्त्यावर चलताना आमक ब्थ हो किती रस्तो म्हणस्तो खरून पवयता या राज रस्त्यार पैन बरे जाता या हो राज रस्तो निजाकी आम्ही वस जायच त्याच जाग्यावरून पवयता आणि हो रस्तो जेजूनस तयार केल्लो म्हणून स्वभाव वाट तमका गरजेचो जेजूच्या राज रस्त्यार चलताना कंडी जाऊन कष्ट येतेले गुडे दोंगर असतेले आमच्या सोमसारी राज रस्त्या बरी तो रस्तो नाही असले संदर्भात आमच्या भावार्थाची परीक्षा जाताना आमका निजा की भावार्थ गरजेचो भावार्थ गरजेचो तर या काळार काळात जे जेजून येदळूत्सू आमका तयार केल्या त्या पवित्र वाटेन वा राज रस्त्यान वसूक पहिले सांगले आमचे ते उर्बा जाय आता दुसरे संगत आम्ही म्हणे आमचे ते भावार्थ जाय भावार्थ जाय तिसरी गजाल प्रयत्न जाय इफर्ट प्रयत्न जाय आता या मनशांनी ऐकले जेजू आळे व त्या घरा असा म्हण आता या मनशाक आर मारला ताका तांचो जाष्ट जो पुरो वा कुटुंब जो पुरो पण ताने बोरे जाऊचे तांकां जाय त्या देखून ते कितें करतात हातूळ नसो ताका ता हाडटात हांगासर हंगर प्रयत्न असा की ना वंट असा गे ना कसे घरा बागलार येऊन पावले आता घरा भीत रिग जाता गे जायना तांका गडबडी करण वा इले बोब मारन बागला घेत ते किती करतात की म्हणाय सर जेजूचे उतर आई कोण असल्या मनशांक उपद्र करू तां नासले ना त्यांचे अटेन्शन डायव्हर्ट करूंक नका असले मात्र नाही जे जू जे कि ते शिकवून देऊन असली ती शिकवून राहून त्यांना मन नातले कोणना थोडे पटी आम्ही तसेच करता नाही गी भीतर कोणी उलोन असत जर आम्ही खे घरा गेल्या बरोबर आणि त्यांचे बागील उक्ते असत जर आम्ही बाहेर वसून उगेच बसता उगेच बसता म्हणजे तांचे उलोने ऐकू म्हणून अर्थ नाही बदलाक ती काही सिरियस विषय डिस्कस करत त्या देखून डिस्टर्ब करचे ना म्हणून इराद्यात तसेच पुरो या मनशांची गजाल आमी मनशांक डिस्टर्ब करचे ना जेजूची शिकवण डिस्टर्ब करचे नाका त्या देखून ते किती करतात घरच्या वयर थोडे थोडेफटी इगर्जे पळ्या लेट करून येतात जो ते कारण असतं जाय जाई म्हणून लेट नाही ते थे ना ती किती करतात पटल्यान बसतात नंतर सीधा मोदल्या बागल्यान मुखार आयली जर सकडांची दिस पडतात सकडांचे मन डिस्ट्रॅक्ट जाता त्या बदलात ती करतात कोणाकडे डिस्टर्ब करचे ना म्हणच्या उद्देशान पाटल्या बांधार बसतात मी सुरू पहिले येऊन पटल्या बसची ती दुसरी गजाल मी सुरू झाल्या उपरांत येऊन पटल्या बंकार बसची आणि एक गजाल उडासतो सो हंगा हे किती करतात की म्हणजे या मनशाक आता अंतुळ नसुमेत वैर पाक्या पाक्यातून त्या सकला देव देवयतात सुलाबाईचे काम नाही मग भोवन बडिनो एक ताणी जाई प्रयत्न केले दुसऱ्यानं एक रिस्क घेतले नाणी पिडेस्ताक वैर तावून हातोळ नसुमे सकल देवचे म्हणजे सुलाबाईची गजाल घे पण जेजूक भेटचे खातिर जेजूतान बरेपण जोडचे खातीर कसले सकड खांब ते करतात पळया तसेच मुघार भोवनिबिनो या जेजूक बेटचे खातिर या अद्वेताच्या काळात जेजून दाखल्या वा जेजून तयार केल्या त्या राज रस्त्यांतल्यान आम्ही वेचे खातीर आम्ही प्रयत्न करूंक असा

आमचे वैयक्तिक मागणे जाऊन प्रो कुटुंबचे मागणे जो प्रो हो बायबल नियाळ ऐकूनच जाऊ वैयक्तिक रीतीन बायबल वाचचे की सडीत या आद्वेंदाच्या काळात हच्या की सडीत आणि इल्ले प्रयत्न कर्ण सडीत वेळ मागण्या सो देवचे उतर वाचचे त्याचे वर करचो गरजेवंतां कुमोक करची पिडे भेट करची एक एकसुऱ्यांक डिप्रेस्ड झाल्यांक आधार दिवसो सांगात दिवसो पळया हाका तो एक्स्ट्रा इफ़र्ट म्हण आम्ही सदांचे करता म्हणून या अद्वेंदाच्या काळात आम्ही आण प्रयत्न करूक असा अनिल्ले प्रयत्न करूक असा तिसरी गजाल चौथी गजाल संतोष संतोष बवणोनी बळीणो राज रस्त्यान वेस्तना आमक बरे जाता न्हय काइन्स कांयच ना काइन्स अडकळ ना हम्स नांत गुंडयो नांत, वाव म्हणटा सुपर रोड तशेंच जे जुनू त्या राज रस्त्यार सोलोनू आमी संतोष अनुभव करून पळयता आमचो हर जिनवी तसं गोल कोणच संतोष हे आम्ही काम करता रे कसले कारण आमक संतोष आमच्या भग्या बाळांक संतोष जाय काम करता पैसे जोडता बरे रुचीक रांधप रांधता ते सांगाता बसून जिवता एक घर बांधता भुरग्यांक बरे इस्कलाक लॉक धाडता फुडार बरे जाईशे पळता कोणाक दुखान असोक नाका हर एकल्याक संतोष जाय न्ही तशेंच या राज रस्त्यान सोलसोय एक उद्देश संतोसो जेजूक बेटसो जेजू थं आसचो जेसो सांगात निरंतर अनुभव करचो आणि हांगासरी पळया हे जेजूसरशी पावले जेजून त्या मनशाक गुण केलो अनि गुण तो व्यक्ती कितें करता पुढ्या आपण निदोन असलो ते हातुळण गेवनु देवाची स्तुती करीत आपल्या घरा गेलो आणि देवा खोरसूक लागले ते सर असले लोक आणि म्हणाले विचित्र गडित आज आम्ही देखले तर बहुन निबडणो या शेवट किती उद्देश किती एंड पॉइंट कंसो डेस्टिनेशन खंतोष राज रस्त्यान वेसो डेस्टिनेशन खंतोष जे सर्शी गेलो कोणी निराशी झालो ना तो संतोषां भरलो त्या देखून जर मग बवनिबडीनो या अद्वैताच्या काळात जेजून दाखल राजपथार राज रस्त्यार हायवेर आम्ही वस प्रयत्न करता रे आणि त्या दिशेन आम्ही उर्बा दाखय ज्या रे वाढ असा ज्या रे आम्ही प्रयत्न करता ज्या रे एंड प्रोडक्ट खे जॉय संतोष आमक हर एकल्याक राखून आसा तर आता किती उरला एक काम मात्र उरला या जेजून केल्या राज रस्त्यार आणि या राज रस्त्यार चल प्रयत्न करता असैतनि शॉर्टकट दाखवून केल्या राज रस्त्याच्या की आणखी रुंद रस्तो वा थोडे फोटी मोठवी वाट शॉर्टकट दाखव पातक म्हणजे किती पातक शौट कट शॉर्टकट शॉर्टकट सिंपल डेफिनिशन पातक म्हणजे म्हणून तुमच्या लगे विचारले जर तुम्ही सांगा पातक म्हणजे शॉर्टकटे म्हण सैतान दाखय अरे या वाटेनल्यान ये तुम्ही आता गुगल मॅप घाले जे थंसर तुमका दोन तीन वाटो दाखयतात आणि थंसर खंच्या वाटेर कितली ट्रॅफिक असाय म्हणून सांगता वाटेर गेल्या कितल्या वेळान पाहू येत म्हणून सांगता खची वाट सुलभ असा म्हणून सांगता तशीच आमच्या आत्मिक जीवितात हो सैताना सापडया तो जायते पोटी आमची वाट चुकता शॉर्टकट दाखवून शॉर्टकट म्हणून दाखयता पण शॉर्टकट वसून मागे ते लॉंग कट जाता त्या देखून ताच्या बोलवण्याक खाण दि नसताना ताणे आमच्या कानात शिमटी घालूक आम्ही ताका सोडी नसताना जेजून शिकेल्या त्या राज रस्त्यार नीट आमचे पयण आमी करया उडास्टोवया एंड प्रोडक्ट कितें संतोश समादान तृप्ती तर सुर करयां आमचे पयण या राज रस्त्यार भोवनूणी बडी आईचे कीर्तन आईच्या पहिल्या वाचपासोच विषय मुखारून वरता कीर्तन असो श्लोक कसोसो देव एव सो जालो, तो तो जा सोडव तो येतो क्रिसमसी लागी पाहुते असा आणि जेजूच्या येण्या की आम्ही तयार आहे करते असाव आणि या संदर्भात कीर्तन म्हणता म्हणतात जेजू येऊसो जालो आमक सोडव तो येतो म्हणून जेजू दोन हजार वर्ष आयिल्लो आणि सोडवणीची वाट खंची दाखवून वाट वाटा तयार केल्या त्या पवित्र वाट राज रोस तो म्हणतात आता आमचे काम एकच उरला त्या वाटेनल्या वेचे तर त्या वाटेंत तिरासणेन प्रामाणिकपणान वेचाक ಕೀರ್ತನ ಶ್ಲೋಕ ಯೋ ಜೊಕ ಸಡೋಕೋ ಜೊಕ ಸಡ ಸಾಗತಲೋ ಭಕ್ತ ಸಮಾಧಾನ ಉತ್ತರ ಸಾಗೆ ಬೇಂಬಿರ ಆಸ ಕೂಮ अशे तची महिमा आमच्या गावात वसतली अमसो जालो जो अमक तो येतलो मोग आणि विश्वासीपण एकमेका भेटतात नीत आणि शांती एकमेका आरावन धरतात विश्वासीपण भूमीतले उपजतले नितवंतपण सरकार नदर घालतले देव दो जालो अमक सोडोक तो येतलो खंडीत जाऊन सर्वेस पोर आमक समृद्धी पाठवतो आणि आमची बुई आपले फळ देतली नितीवंतपण वेतले आणि असे वसून ताची वाट तयार करतले आमसो देव जालो झाला सोडूंक तो येतलो महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जशी यादी तशीच आता आणि सदांच सर्वदा आमेन आमेन आशिर्वाद मागून सर पदवेदार देव

लाविना अल्मीडा ब्रह्मावरुडुपिताउन सोनल एलेना सिक्वेरा मंगळूर टाउन ब्रदर बबलू एकमा सिस्टर सेलिन सिस्टर मेरी विमला तेगी करमिलीट सिस्टर लिली डियाल्मेडा चॅरिटी मेळाची विजयापूर टाउन सियाना डिसोझा दोहा कटार टाउन रेक मिनिझस गोयात जन्मदिवस संभ्रमच्या हॅपी बर्थडे दे म्हणता देवाची आशीर्वाद तुमचे हा मागता सांगतच देवदीन क्रिस्टीन लोबो कुप्पे पदव मंगळूर हिका सर्वेस्पर देव सासनिक विशेव फावो करून आमचे मागणे हा फादर स्टीवन पेरेरा कर्मिली पले परत मिळया मोगस कोकणी कन्नडा इंग्लिश अशे हजार घरांनी कोकणी तुमच्या लक्षिला विक्रा सुवात्यांक भेट देऊन ती आता आपण बायबल डायरी पोस्टर सवलताय सवलत संपर्क करा वन टू सिक्स थ्रीन तुमच्या लक्षिला विक्रास सुवात्यांना भेट देऊन ती आता आपण मंगलोरात

मैसूरांत इन्फंट जिसस श्राईन पुष्पाश्रम मैसूर सेंट एंटोनीस मायनर बेसिलिका दोर्नहल्ली मैसूर मुंबई सेंट जोसेफ चर्च मीरा रोड मुंबई गोयांत कार्मेलाइट मॉनेस्ट्री अखे आनी मडगाव झिटो अल्मेडा स्टोर्स ऑपोजिट सिनीलता मडगाव लाईट हाऊस क्लर्जी होम शॉपिंग कॉम्प्लेक्स मडगाव जीवित सुसंदेश बसिलिका सुविनियर स्टॉल ओल्ड गोवा उगडास दौरा घेताना कार्मेल प्रेरण बायबल डायरी म्हणून विसारनन्स गया